नमस्कार मित्रांनो वाय पी अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो राज्य पोलीस दलात तब्बल एकोणतीस हजार है, पदे रिक्त आहे आणि पदे भरण्यासाठी नऊ नोव्हेंबरची जी काही डेडलाईन आहे ती डेडलाईन कोर्टाने राज्य शासनाला या ठिकाणी दिलेली आहे आणि तोपर्यंत ही पदे भरली जाणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे अधिक माहिती जी सविस्तर माहिती आहे ती बघूया यामध्ये बघू शकता महाराष्ट्र पोलीस दलात कर्मचारी नव्हे तर अधिकाऱ्यांची ही वनवा अधिकाऱ्यांचाही बनवा आहे आज घडीला अधिकारी कर्मचाऱ्यांची तब्बल एकोणतीस हजार चारशे एक जी पद आहे एवढी पद या ठिकाणी रिक्त आहे राज्याच्या गृह विभागाचे सहसचिव अनिल कुलकर्णी यांनी पाच जुलै दोन हजार बावीस रोजी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या शपथपत्रातून रिक्त जागांचं हे जे काही वास्तव आहे तर वास्तव या ठिकाणी उघड आलेलं आहे त्यामध्ये पोलीस दलातील कामकाज सुधारावं यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी मुंबई उच्च न्यायालयात या ठिकाणी जी याचिका आहे ती याचिका दाखल केली होती आणि कोरोना काळामुळे ती दोन वर्ष लांबली परंतु पंचवीस जुलै दोन हजार बावीस रोजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि एम एस कर्णिक यांनी त्यावर सुनावणी करत पोलिस दलातील रिक्त जागाबाबत नऊ नोव्हेंबरला शासनाला शपथपत्र दाखल करण्यास सांगितले आहे या तारखेपर्यंत किती जागा भरल्या जातील या, ता, या तारखेपर्यंत किती जागा भरल्या आणि उर्वरित जागा केव्हा भरणार याची माहिती शपथपत्राद्वारे मागविण्यात आलेली आहे म्हणजे ज्या ठिकाणी शपथपत्राद्वारे शासनाला ही माहिती सादर करायची नौ, आहे नऊ नोव्हेंबर जे आहे ते नऊ नौ, नोव्हेंबर पर्यंत किती जागा भरणार आणि त्यानंतर ज्या रिक्त जागा आहेत त्या रिक्त जागा केव्हापर्यंत भरणार अशा प्रकारची माहिती जी आहे मित्रांनो ती माहिती या ठिकाणी राज्य शासनाकडून मागवण्यात आलेली आहे तर साधारणतः या ठिकाणी जी काही पद आहे जवळपास यामध्ये एकोणावीस हजार जी काही पद आहे मित्रांनो ती एकोणावीस हजार पदं साधारणतः एकोणावीस हजार जी पद आहे ती पोलीस शिपायाची या ठिकाणी रिक्त आहे आणि बाकीचे जे काही अधिकारी कर्मचारी आहेत त्यांचीसुद्धा अशी एकत्रित एकोणतीस हजार रिक्त पद आहे त्यापैकी एकोणावीस हजार पोलीस शिपाई या घटकासाठी या ठिकाणी आहे कारण या ठिकाणी जी भरती आहे मित्रांनो ती भरती आता बऱ्याच दिवसापासून झालेली नाही आहे वेळेत पदोन्नती दिली जात नसल्याने रिक्त पदं वाढत आहे आणि कोरोनापुरी पोलिस दला तर पाच टक्के पदे रिक्त होती कोरोनानंतर ही टक्केवारी तेरावर पोहोचलेली आहे म्हणजेच बघा पोलिस दलामध्ये किती आकडा किती मोठा आहे जो रिक्त पदांचा आहे त्याचबरोबर आठ तासाची ड्युटी करणे त्यानंतर रिक्तपदे भरणे वाहन द्यावत किंवा बाकीच्या ज्या काही गोष्टी असतील त्या संदर्भातही त्यांनी याचिका दाखल केली होती त्यावरही नऊ ऑगस्टपर्यंत या ठिकाणी शासनाला जे काही परिपत्रक आहे किंवा शपथपत्र आहे ते शपथपत्र या ठिकाणी सादर करणं गरजेचं आहे तर साधारणतः एक विचार करायचं झालं तर नऊ नोव्हेंबरच्या पूर्वी तुमची जी काही भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया या ठिकाणी सात हजार पाचशे प्लस जागेची होऊ शकते आणि बाकीच्याही तुम्हाला त्या संदर्भातली जी काही माहिती आहे उर्वरित जागा आहे त्याची माहिती आपल्याला मिळू शकते तर सात हजार पाचशे प्लस पदांची किंवा सात हजार प्लस पदांची जी काही भरती आहे मित्रांनो ती नऊ नौ नोव्हेंबर पर्यंत होऊ शकते त्यामुळे तयारीला लागणं गरजेचं आहे तर बघा मित्रांनो दोन हजार बावीसची जी भरती प्रक्रिया असणार आहे त्यामध्ये जे काही इव्हेंट्स वगैरे दिलेत ते सर्व इव्हेंट्स वगैरे आपण त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आधी दि, दिलेले आहे दिले त्यामध्ये लेखी मैदानी मार्क्स डिवायडेशन वगैरे या ठिकाणी आपण दिलेलं आहे तर या संदर्भात दोन हजार बावीसची जर तयारी करत असाल तर नक्कीच या ठिकाणी आता जोमानं तयारीला लागणं गरजेचं आहे मित्रांनो पोलीस भरतीची तयारी आहे तर सराव करणं अत्यंत गरजेचं आहे त्यासाठी मार्केटमध्ये एक छान पुस्तक आहे पोलीस भरती पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच त्यामध्ये वैशिष्ट्य म्हणजे दोन हजार अठराच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आहे त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता अठरा हजार दोनशे दहा प्रश्नाचा समावेश आणि एसआरपीएफ गट क्रमांक चौदा ही जी प्रश्नपत्रिका आलेली आहे त्यामध्ये एकोणसत्तर जी प्रश्नापैकी सदुसष्ट जी प्रश्न जे आहे ते जशास तसे पाचशे बहात्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामधून आलेला आहे त्याचबरोबर बघू शकता या ठिकाणी पोलीस भरती प्रश्नपत्रिका संच साठ यामध्ये बघू शकता पाच हजार नऊशे चाळीस प्रश्नांचा समावेश आहे आणि दोन हजार एकोणावीसशे जेवढेही या ठिकाणी प्रश्नपत्रिका झालेल्या प्रश्नपत्रिका आहे त्या सर्व प्रश्नपत्रिकाचा समावेश या पुस्तकामध्ये केलेला आहे दोनही पुस्तक अत्यंत महत्त्वाचे पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून त्यामुळे आजच मार्केटमध्ये उपलब्ध आहे आजच खरेदी करा आणि त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन सुद्धा बुक करताना व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावर न जाऊन सुद्धा खरेदी करू शकता पोलीस भरतीच्या तयारीसाठी अत्यंत उपयोगी ठरणारी पुस्तकं असणार आहे